हाय फ्रेंड्स, मी आहे आनंद पवार। तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पानिपतची दुसरी लढाई ह्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे। पानिपतची लढाई 5 नोव्हेंबर 1556 मध्ये सुरू झाली होती। पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गव कुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा 14व्या वर्षाचा वारसदार अकबर। ह्या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्थानात जम बसला, म्हणजे हिंदुस्थानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती। मुळात जमीनदार नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षण शक्ती घेऊन आला होता। हेमूला घोड्यांची आणि हत्तीची चांगली पारख होती। निरीक्षण शक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता याची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना नवनव्या चाली रचल्या आणि तुटवून जापन वेगवान आणि त्वेषाने लढणाऱ्या सैन्यबळावर संख्येने मातबर असलेल्या प्रचंड सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या। पराभूत सैनिकांचे सिरकान मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष भाल्याच्या टोकावर मुंडकी कोचून घोड्यावरून दौडत जाणे, पराभूत सेनापतीची मुंडकी तबकातून बादशाला नजर करणे अशा या मुघलांच्या कौर्याचा आणि त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता। आपल्याकडे कूर समजल्या गेलेल्या अफगाणांनी देखील परंतु हुमायूं आणि अकबर ह्याच्या ह्या कूर सैन्याविरुद्ध तोपर्यंत 22 लढाया हेमूने एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या। बहुतेक वेळा तुटपुंजा सैन्यबळावर 6 ऑक्टोबर 1556 रोजी मुघल सरदार तर्दी बेगचा हेमूने इतका जबरदस्त पराभव केला होता की तर्दी बेग रणांगणातून पळून थेट काबूलच्या वाटेला लागला होता। व्यसनी मानसिक रुग्ण असलेल्या आदिलशाह सुरीला फाट्यावर मारून हेमूने स्वतः हिंदुस्थानचा सम्राट होण्याचे ठरवले व 7 ऑक्टोबर 1556 रोजी दिल्लीतील प्रसिद्ध पुराना किल्ला येथे हेमूचा हिंदू पद्धतीने दिल्लीची जनता व अफगाण व हिंदू सैन्यासमोर राज्याभिषेक झाला। त्याने सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य असे नाव धारण केले। तसे स्वतःच्या प्रतिमेच्या नाण्याचे चलन हे प्रस्थापित केले। सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य असे नवीन नाव त्याचे रूढू झाले। हेमूच्या बंगालपासून दिल्लीच्या धडकेनंतर व दिल्लीच्या कब्ज्यानंतर मोगल सैन्यात जरब बसली व बऱ्याच मोगल सरदारांनी घाशा गुंडाळून काबूल येथे राजधानी स्थापन राज्य करावे असे मत व्यक्त केले। परंतु बेहराम खान याने हेमूशी युद्धाचा आग्रह धरला। दिल्ली हातची गमावल्यावर 14 वर्षाचा सुलतान जलालुद्दीनला हेमूच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी नेले होते। दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऐकून हेमू ही सैन्य घेऊन मोगलांचा पडाव करण्यासाठी निघाला व 5 नोव्हेंबर 1556 रोजी सैन्याची पानिपत येथे गाठ पडली। बेहराम खान याने सैन्यास लढाईस प्रेरणा दिली व स्वतः मैदानापासून दूर राहिला। काही इतिहासकारांच्या मतानुसार हेमूबद्दल प्रचंड भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव जलालुद्दीन आणि त्याचा रक्षणकर्ता बेहराम खान यांनी युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता। प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते 8 मैल अंतरावर उभे होते। जलालुद्दीनबरोबर 5000 अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते। युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबूलकडे पळून जावे असा बेहराम खानचा सैन्याला आदेश होता। हेमू स्वतः हत्तीच्या पाठीवरून सैन्याचे नेतृत्व करत होता। पानिपतच्या या लढाईत हेमूच्या रणनीतीची आखणी नेहमीप्रमाणे होती। हेमूच्या ह्या मुख्य सैन्यातला हत्तींना तोंड देण्यासाठी शत्रूने आपले गजदळ आणि गजदळाचे संरक्षक धनुर्धर पुढे आणून ठेवले होते। तरी हेमूच्या सैन्याने प्रखर शौर्याच्या जोरावर शत्रूला मागे रेटले। बाजूने आणि पिछाड्यावरून केलेल्या घोडदळाच्या हल्ल्यामुळे शत्रू सैन्याचा व्यूह पुरता विस्कळीत झाला। पराभव डोळ्यासमोर आल्यामुळे शत्रू सैन्यात पळापळ सुरू झाली। हेमूचा विजय नजरेच्या टप्प्यात आला तेवढ्यात शत्रू सैन्य पळत असताना अचानक एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला आणि आणखी एका बाणाने निशाण पडले। सैन्याच्या हालचाली नियंत्रित करणारा हेमू बेशुद्ध
आपण जखमी झालो तर सेनापती पदाचे नेतृत्व कोणी करायचे ह्याच्या सूचनाच अस्तित्वात नव्हत्या। रणनीतीतली ही फारच मोठी त्रुटी म्हणावी लागेल। हेमू जखमी झाल्याची खबर सैन्यात पसरली व सैन्याचे अवसान गळाले। गोंधळात सैन्य सैरा वैरा पळत सुटले आणि विजयाच्या हुंबरट्यावरून हेमूच्या सैन्याचा पराजय झाला। हेमूच्या हत्तीला बेहराम खानाच्या एका सरदाराने हत्तीवरूनच वेढा घालून वळवून जलालुद्दीनच्या शिबिरात नेले। तेथे जलालुद्दीनला गाजी सिद्ध करण्यासाठी हेमूचे मुंडके छाटले गेले। हेमूचा शिरच सिद्ध केला गेला। हेमूचे मुंडके हे काबूलमध्ये तर धड दिल्लीला पाठवून टांगण्यात आले। या लढाईत भाग घेतलेल्या हेमूचे सर्व पुतणे हेमूचे दत्तक घेतलेल्या पुतण्यासह सर्वजण मारले गेले। लढाईत भाग न घेतलेल्या एकच पुतण्या गावात होता तेवढाच वाचला। त्याचे वंशज आजही आहेत। जलालुद्दीन दिल्लीच्या तख्तावर बसला व नंतर त्याने अकबर हे नाव धारण केले। अकबराने हेमूचा इतका दसका घेतला होता की लढाईनंतर कित्येक महिने भार्गव आडनावाच्या प्रत्येक माणसाला अकबराच्या हेरांनी कापून काढले। भार्गव आडनावाचे लोक मग आडनाव बदलून राहू लागले। आपली देशी इतिहासकार आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे शालेय पाठ्यपुस्तकालेखकार हे देखील अकबराचे गोडवे गातात। सम्राट हेतू विक्रमादित्याचा साधा उल्लेख देखील करीत नाहीत याची खंत वाटते। सेना प्रमुखास योग्य संरक्षण देणे तसेच सेनापती जखमी अथवा मृत्यू पडल्यास दुसऱ्या सेना प्रमुखाने सेकंड नेतृत्व हाती न घेणे ही प्रमुख चूक ह्या युद्धात झाली। हेमूचा पराभव झाला। कदाचित त्याकाळी असे घडले तर सुकिया एकीच एखादा सरदार सेनापतीला ठार करून आपणच सेनापती बनत असेल हे या शब्दात शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच कदाचित अशी सूचना निर्माणच झाल्या नसाव्यात असो पण इतिहासकाराचा सूक्ष्म अभ्यास केल्यास कळते की शिवरायांनी ह्या चुका वेळोवेळी टाळल्या। त्यामुळे शिवरायांनी हिंदूच्या जुन्या चुकांचा किती बारकाईने अभ्यास केला होता हे कळून येते। हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ज्याला भारताचा नेपोलियन ह्या नावाने देखील ओळखले जाते। धन्यवाद मित्रांनो, हा माझा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल जरूर लिहा आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।